शेवग्याच्या शेंगा आपण कापून घेतलेल्या आहेत, ह्याप्रमाणे इथे कापलेल्या आहेत, अशा कट दिलेल्या आहे या शेवग्याच्या शेंगाला. याप्रमाणे अशा शेवग्याच्या शेंगा कापून घ्या. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा, त्याचे सुरण. हे शेवग्याच्या शेंगा सुरण हे कांदा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे, आणि ही आहे आपली टोमॅटोची पेस्ट, हे आणि आहे आपलं हे चिकन, स्किनलेस चिकन आहे हे बघा. तर आज आपण बनवणार आहे सुरण, शेंगा आणि चिकन, ते कसे बनवूया ते आज आपण शिकूया बघा. हे आता आपण तेल टाकलेलं आहे, तेल कढवत ठेवलेलं आहे, तेल आता गरम झालं आहे, त्याच्यात कांदा टाकूया आपण. आपण कांदा टाकलेला आहे, आता चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया. चांगला ढवळा, तो ढवळा चांगला, ढवळा चांगला. चांगला परतून घ्या. लाल होईपर्यंत ठीक घ्या. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. अद्रक लसूणची पेस्ट ही चांगली परतून घ्या. आता आपण थोडीशी लवंगही टाकणार आहोत, अख्खीच टाकणार आहोत का, कारण लवंगचा जो गंध असतो तो चिकनला लागला तर खूपच छान वाटते. ते त्याची लवंगची चवच वेगळी असते. तुम्ही लवंग पेस्ट करून सुद्धा टाकू शकता पावडर करून, पण मी ही अख्खीच टाकलेली आहे कारण त्याला गंध आला पाहिजे चिकनला लवंग चांगला. त्याच्यात आपण टोमॅटो टाकलेला आहे, टोमॅटो चांगला मसाला होईपर्यंत परतून घेऊया. ह्याच्यात थोडी मिरची पावडर टाका. हळद प्रमाणानुसार टाका. त्याच्यात थोडा आपला आवडीचा पिस्तोल मसालाही टाकूया बघा. हा आहे पिस्तोल मसाला. आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा ही आई असा हा मसाला पिस्तोल मसाला आवर्जून टाकायची. चांगला मसाला बनवून घेऊया त्याचा. आता हा मसाला आपण चांगला परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत थोडासा राहू द्या असाच. आता थोडा वेळ त्या तेल सुटल्यावर आपण आपला बाकीचं नंतर टाकूया. तर आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघा. आता आपण ह्याच्यात चिकन टाकूया. चिकन टाका ह्याच्यात. आपण चिकनच्या सोबत सुरणही टाकणार आहोत, कारण ह्यांच्यासोबत शेंगा काय टाकणार आहे शेवग्याच्या, कारण शेवग्याच्या शेंगा ह्या लवकर शिजतात आणि त्यामध्ये हे फुटून जाऊ शकतात, गळून जाऊ शकतात भाजीमध्ये. आता आपण फक्त चिकन आणि सुरण टाकलेलं आहे, हे आपण थोडंसं शिजवून घेऊया चांगलं वाफेवर, त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत. बघा किती छान दिसतंय. त्यात आपण आता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आपल्याला जेवढं वाटेल तेवढं मीठ घेऊ शकता तुम्ही. ते आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, त्याला चांगलं परतून ठेवूया 5 मिनिटासाठी. हा आपण गॅस थोडासा स्लो करणार आहोत आणि झाकून देऊन 5 मिनिटासाठी थोडंसं शिजत ठेवणार आहोत, त्यानंतरच आपण शेंगा टाकणार आहोत. आता थोडंसं वरती पाणी ठेवा त्याच्या चांगलं, त्याच्या ताटावर आता पाणी ठेवणार आहोत. पाण्याला जेव्हा वाफ सुटायला लागेल तेव्हाच हे आपण पाणी काढणार आहोत बाजूला, आणि हेच पाणी आपण त्याच्यात टाकणार आहोत, त्यानंतरच आपण शेंगा टाकणार आहोत त्याच्यात. आता हे जे आपण ताटावर पाणी ठेवलेलं आहे ते बघा, त्याची वाफ सुटायला लागली नीट बघा. हे वाफ सुटलेली त्या म्हणजे समजायचं आतमध्ये शिजण्याची प्रक्रिया चालू आहे. आता आपलं चिकन थोडंफार, चिकन आणि सुरण शिजलं असेल,
त्यानंतर आपण हे पाणी काढून ते शेंगा शेवग्याचे शेंगा टाकणार. ह्या इथे आपण शेवग्याचे शेंगा ठेवलेले आहेत बघा, ते आता आपण टाकणार आहोत. बघा चिकन आणि आपले शेवग्याचे सॉरी चिकन आणि आपला सुरण हा शिजतोय, हे आता अडवून घ्या चांगलं. चिकन आणि आपलं सुरण शिजलेलं आहे, त्यात आपण आता शेवग्याचे शेंगा टाकणार आहोत. आता आपण शेवग्याचे शेंगा टाकलेले आहेत त्या चांगले मिक्स करून घेऊया त्याच्यात मसाल्यामध्ये. आपण शेवग्याचे शेंगा नंतर टाकलेत कारण त्याचं कारणच आहे तुम्हाला सांगितलं आहे, त्या शेवग्याचे शेंगा लवकर शिजतात आणि जर लवकर शिजल्यात तर त्या गळून जाण्याची शक्यता असते, त्यानंतर फुटतात त्या शेंगा. बघा त्याच्यात आपण हे त्याच्यात आपलं हे गरम पाणी झालेलं ते टाकूया आपण वाफेवरचं. आता आपण ह्याला 5-10 मिनटं अजून शिजवूया, नंतर पुन्हा ढवळून आपली 20-25 मिनटात ही भाजी तयार होईल. चांगलं ढवला पडता. चांगलं परतून घ्या. अशा प्रकारे आज आपली शेवगाची भाजी विथ चिकन आणि सुरण याची भाजी आपल्या कॅमेऱ्याला, आज आपली शेवग्याची आणि चिकनची तसंच त्याच्यात सुरणाची भाजी तयार झालेली आहे. आता त्याची आपण ड्रेसिंग करूया. त्याच्यात तत्पूर्वी आपण त्याच्यात गार्निशसाठी थोडी कोथिंबीर टाकूया, धनिया, कोरिंडर, चांगलं थोडंसं ढवळा. आता गॅस बंद करून आता गॅस बंद करून चांगलं ठेवून द्या. आता त्याच्यातला जो कोथिंबीरचा दुगंध आहे तो त्या भाजीला लागेल, त्यानंतर उघडा. आपली भाजी तयार झालेली आहे, आता थोडीशी त्याची ड्रेसिंग करू. आपली शेवग्याची भाजी विथ चिकन तयार झालेली आहे, त्यात सुरण. बघा आता शेवग्याची भाजी तयार झालेलीच आहे, पण भाजी झाल्यानंतर तुमचा शो ऑफ करण्यासाठी प्रेझेंटेशन हे महत्त्वाचे असते आणि हे प्रेझेंटेशन आपलं आज झालेलं आहे. बघा किती छान प्रेझेंटेशन दिसतं ते, बघा छानसं प्रेझेंटेशन आहे. तुम्हाला आशा करतो तुम्हालाही आवडेल ही भाजी आणि तुम्हीही अशी भाजी बनवण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद.